नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकण एक असं व्यासपीठ की ज्या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योगांना जाणून घेतो, त्यांच्या कार्यसुगंधाची आपण महती घेतो. आज या सगळ्या सकाळच्या वेळेला मी कार्यसुगंध हा शब्द आवर्जून अशासाठी वापरतोय की सुगंध आणि या शब्दाशी आपलं एक वेगळं नातं आहे कोकणवासियांचं. खरं तर अबोली, केवडा, चाफा या सगळ्या सुवासानं दिमागदार झालेली आपली कोकण भूमी, या प्रांताचा वसा आणि वारसा. खरं तर आपण गावाकडनं मुंबईत नोकरीच्या निमित्तानं येताना आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो, पण सुगंध मात्र रंध्रारंध्रामध्ये आणि धमन्यामध्ये घेऊन येतो. मग हा सुगंध, त्या सुगंधाची जाणीव आपल्या जगण्यांमध्ये त्या सगळ्या कार्याची, त्या भूमीची आठवण बनून राहते. अर्थात ही आठवणीचा खेळ असला, संवेदनाचा खेळ असला, भावनेचा खेळ असला, तरी या व्यवसायात एक मराठी नाव आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे नाव मोठ्या दिमाखात फडकत आहे. एस एच केळकर कंपनी आज फ्रेग्रन्स अँड फ्लेवर्स मध्ये आपलं स्वतःचं नाव केवळ महाराष्ट्रापुरतं, मुंबईपुरतं किंवा देशस्तरावर न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. या संपूर्ण उद्योग समूहाची यशोगाथा आणि या यशोगाथेतनं निर्माण झालेला कीर्ती सुगंध, कार्य सुगंध आपण अनुभवणार आहोत आणि अवघ्या महाराष्ट्रासह देशपरदेशातही उधळणार आहोत. आज आपल्यासोबत या कंपनीचे ग्रुप सीईओ केदार वझेसर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया या कंपनीबद्दल. स्वागत आपलं. खरं तर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा झेंडा असतो, तो दिमागात फिरतो, पण एस एच केळकर कंपनीचा, मग ते शिक्षण क्षेत्रातलं कार्य असेल, उद्योग क्षेत्रातलं कार्य असेल, सामाजिक क्षेत्रातलं कार्य असेल आणि आता अर्थशास्त्र विषयातलं जे अर्थक्षेत्रातलं कार्य असेल, प्रत्येक क्षेत्रात एक दिमागातला कीर्ती सुगंध आहे. या ग्रुपची नेमकी स्थापना कशी झाली आणि नंतर या सगळ्याचा प्रवास कसा झाला? ही ग्रुपची स्थापना माझे आजोबा आणि त्यांच्या मोठ्या भावांनी सुरू केली कोकणात. त्यावेळी 1920 साली त्यांच्याकडे काही फारसे धन हे नव्हते, त्यामुळे त्यांच्या मोठ्या बहीण ज्या सांगलीमध्ये त्यांचं एक दुकान होतं आणि ते अत्तर आणि बाकी सुगंधी वस्तू विकत होत्या त्या दुकानातून, आणि त्या दुकानात दोघं पोरं म्हणून कामं करत होती. त्याच्यात त्यांना त्या अनुभव त्या सुगंधाचा पहिल्या म्हणजे 10-12 वर्ष असतानाच त्या अर्ली एजमध्ये त्यांना अनुभव आला. त्याच्यानंतर काकांनी मास्टर इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री केलं, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचे सुगंध उत्पादक सुरू केले आणि त्या पद्धतीने त्यांचा हा व्यवसायात कल लागला आणि 1922 सालापासून काका आणि त्यांचे धाकटे भाऊ म्हणजे माझे आजोबा आणि त्यांचे मोठे भाऊ यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ही सगळी दिमागात वाटचाल सुरू झाली, शिक्षण संस्थेमध्ये झालं, मुलुंडमधलं वझे केळकर कॉलेजेस असेल, देवगडमधली तुमच्या नावानं कुटुंबियांच्या नावानं उभारलेली शिक्षण संस्था, त्या शिक्षण संस्थेतनं आज वेगवेगळी मुलं समोर येत आहेत. आज एक ग्रुप सीईओ म्हणून तुमच्या कंपनीचं काय वेगळेपण सांगाल तुम्ही? आमच्या कंपनीत सुरुवातीला ही कंपनी म्हणजे आजोबांनी घरातच स्थापना केली होती. त्यांच्या प्रॉडक्ट जे आहेत त्याची क्वालिटी आहे, त्याच्यामुळे लोकांना ते आवडले, लोकांनी ते समोरून येऊन मागितले आणि ह्या पद्धतीने आम्ही ती जी R&D आणि इनोव्हेशनची मेन भूमिका आहे ती तशीच ठेवली आहे आणि कंपनीचे प्रत्येक प्रॉडक्ट हा पूर्णपणे R&D करून पूर्णपणे टॉप क्वालिटी इन्ग्रेडियंट वापरून टॉप क्वालिटीचा प्रॉडक्ट बनेल असा आमचे पहिल्यापासून प्रयत्न असतो आणि तो आजही चालू आहे. त्यामुळे आमचा प्रॉडक्ट हळूहळू लोकांना आवडला की लोक येऊन घेतात आणि तसं त्याचा वाढ पुढे वाढत जाते. खरं तर कुठल्याही मराठी माणसाला सुगंधाचा तो नाद असतो, म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत, म्हणजे जरी नाटकाला जरी जायचं झालं बालगंधर्वाला तरी तुमच्या अंगाला तो घमघमीत अत्तराचा फाया असला पाहिजे. ही मराठी संस्कृतीची छान अशी देणगी आहे. कल्पकतेने या मिळालेल्या देणगीचा आपण व्यवसायात वापर केला आणि हे सगळं फ्रेग्रन्स अँड फ्लेवर्स आता जगाच्या समोर येत आहेत, उत्पादित येत आहेत. जगाची बाजारपेठ आणि या बाजारपेठेत तुमचं असलेलं स्थान, तुमचे असलेले प्रॉडक्ट, दिमाग काय सांगाल? आता जगाच्या बाजारपेठेत आमचा बराचसा 45% व्यवसाय हा एक्सपोर्ट आहे, 55% हा इंडियामध्ये होतो. तर त्यामानाने आमचे मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणे एक्सपोर्ट आता आम्ही गाजवलेला आहे आणि जगात आम्ही नेदरलँड्सला 5 वर्षापूर्वी एक कंपनी विकत घेतली, त्याच्यानंतर आता जगाच्या पातळीवर आम्हाला फ्रेग्रन्स अँड फ्लेवर बनवून विकायची एक कॉन्फिडन्स आला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ही वाटचाल करत आहोत. नक्कीच. मी वारंवार का प्रश्न विचारतोय किंवा जगाच्या बाजारपेठ असं का म्हणतोय,
परदेशी लोकांची आपल्याकडे पाहण्याची नजर ही एक फार वेगळी असते. म्हणजे त्यांना असं माहिती आहे की भारत ही कलावंतांची भूमी आहे, भारत ही अशा गुणांची भूमी आहे, भारत ही सुगंधांची भूमी आहे, भारत ही रंगांची भूमी आहे. मग अशा भूमीतनं आलेला जो माल असतो त्यावेळी त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतात, ह्या प्रश्न विचारण्यामागे एस एच केळकरच्या ग्रुप सीईओंसाठी हाच प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न एक उद्योजक म्हणून बाकीचे ज्यावेळी बाजार तुमच्याकडे बघतात त्यावेळी त्यांच्याकडनं तुमच्या कुठल्या गुणांची किंवा कुठल्या अशा ऍस्पेक्ट असतात, कुठल्या असे पॉईंट असतात की जे ते नोट आउट करत असतात. नाही, ह्या उद्योगात किंवा कुठल्याही उद्योगात मी म्हणेन की क्वालिटीवर तुमचा भार असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही उत्कृष्ट 24 कॅरेट सोन्याला 24 कॅरेटचाच दर मिळतो आणि तो तुम्ही स्वस्तात करून विकलात तर त्यालाही मार्केटात तेवढीशी रेप्युटेशन येत नाही. तर आपल्याला चांगल्यात चांगला प्रॉडक्ट बनवून तो चांगल्यात चांगल्या दरात विकता येईल ही हमी ठेवून, हे कॉन्फिडन्स ठेवून तुम्ही मार्केटात उतरलात तर ग्लोबल मार्केटला सुद्धा तुम्हाला चांगला भाव मिळतो. ग्लोबल मार्केटला आपण 24 कॅरेटचं खणखणीत नाणं देतो तेव्हा ते 24 कॅरेटची रक्कमही वसूल होती. आज ग्लोबल मार्केट्समध्ये म्हणजे संपूर्ण वातावरणात एक नैराश्य असताना, अशा नैराश्यात म्हणजे आपण स्वतःच्या गाडीचा जरी विचार केला, स्वतःच्या रूमचा जरी विचार केला किंवा जगण्याचा जरी विचार केला, त्याला तो एक सुगंध हवा असतो. म्हणजे आज बाजारपेठेची गरज आहे. आज या सगळ्या मार्केटची नेमकी गरज काय आहे तुमच्या नजरेत, आणि या गरजेला आपण इंडियन प्रॉडक्ट म्हणून काय देतोय? आता ह्या सर्व जरी जागतिक पातळीवर एक निराशा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने असली तरी इंडिया आणि एशियामध्ये जे यूथ आहे, जे नवीन कामगार किंवा नवीन लोक कामाला लागत आहेत, त्यांच्या ज्या ऍस्पिरेशन्स आहेत त्या ऍस्पिरेशन्सना त्यांना चांगले चांगले नवीन पदार्थ ट्राय करायला, नवीन नवीन गोष्टी, नवीन सुगंध, नवीन FMCG प्रॉडक्ट बघायला आणि वापरायला त्यांना खूप आनंद असतो आणि त्याच्यावर ते जास्त पैसे खर्च करतात. त्यामुळे जरी जागतिक परिस्थिती ही निराशा किंवा डिप्रेशनची असली किंवा स्लो ग्रोथची असली तरी इंडिया आणि एशियामध्ये त्याला काही स्लो ग्रोथ नाही, उलट इंडियामध्ये तर आता त्याच्यात फार मोठी प्रगती होणार आहे. नक्कीच, ज्या पद्धतीनं आपण अनेक परदेशी कंपन्या, म्हणजे एक काळ असा होता साधारणपणे 90-92 जर सुमार त्या सुमाराचा जर विचार केला तर सगळ्या अत्तर कंपन्या असतील, फ्रेग्रन्स कंपन्या असतील, साबण कंपन्या असतील, यांनी भारताची बाजारपेठ प्रामुख्यानं गृहीत धरली होती. आणि बाजारपेठ अशासाठी गृहीत धरली होती की त्यांना माहित होतं की इथं सगळ्यात मोठं मार्केट आपलं आहे. परदेशी कंपन्यांचा आपला असलेला डोळा, आपल्यावर असलेला डोळा, आणि अशावेळी एक भारतीय यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही थेट परदेशाची बाजारपेठ शोधता, त्यावेळी भारतीय बाजारपेठ आणि परदेशी बाजारपेठ ही आव्हानं आणि हा समन्वय कसा साधता? ह्याच्यात म्हणजे जवळजवळ 90 वर्षाचा जो इतिहास आहे की आमची कंपनी पहिल्यांदा आजोबांनी आणि त्यांच्या वडिलांनी गिरगावमध्ये एका खोलीमध्ये सुरुवात केली. जसे 1920 पासून प्रॉडक्ट वाढत गेले त्या गिरगावच्या खोलीतनं येऊन त्या काळी दादर, म्हणजे 1930 काळी हे दादर हे मुंबई शहराच्या बाहेरच्या वातावरण बाहेरच्या आउटस्कर्ट्सवर तिथे त्यांनी जागा घेऊन गॅरेजमध्ये हे व्यवसाय वाढवला. आणि हा व्यवसाय जसा वाढत गेला तसा त्यांनी पूर्ण महाराष्ट्र वेस्टर्न इंडियाला हा व्यवसाय वाढवला. 1940 साली ह्या प्रॉडक्टला मिडल ईस्टचे लोक जे मुंबईला येते त्यांना ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये हा प्रॉडक्टचा गसगसावाच वास आणि त्याचा सुगंध, त्याची क्वालिटी ही आवडल्यानंतर त्यांनी एक्सपोर्टसाठी आम्हाला कंपनी शोधून मिडल ईस्ट, तेव्हा एडन म्हणून जे शहर होतं तिथून लोक यायचे आणि हे सुगंध घेऊन जायचे. आणि 1942 साली आमचा हा एक्सपोर्टचा बिझनेस सुरू झाला. त्यानंतर 1947 ची जे इंडिपेंडन्स झालं त्याच्यानंतर आजोबांनी मुलुंडला इथे मोठी फॅक्टरी घेतली, म्हणजे जागा घेतली आणि मोठी फॅक्टरी बांधली. त्या कॉन्फिडन्सवर आज आमची ती हेडक्वार्टर्सही आज मुलुंड आहे. आणि मग 1950 ते 1980 ह्या कालावधीमध्ये कंपनीनी बरेच वाटचाली करून अख्ख्या इंडियामध्ये आमचा झेंडा, म्हणजे पदार्थ आणि सुगंध आणि फ्लेवर हे सगळ्या इंडियामध्ये गावोगावी मार्केटिंग करून बरेच सगळ्या जे इंडियन नॅशनल FMCG प्रॉडक्ट आहेत, तुम्ही सिंथॉल म्हणा, इमामीचे प्रॉडक्ट, डाबर, असे बरेच हजारो प्रॉडक्टमध्ये आमचे आज पदार्थ सुगंध जातात. हे झाल्यानंतर 1980 साली माझ्या वडिलांनी आणि दोन काका यांनी ठरवलं की आता आपण जागतिक एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये
हे पुढची टप्पा घेऊ शकतो आणि 1987 साली 100% ईओयूचं त्यांनी स्थापना केली आणि 87 पासून आम्ही मिडल ईस्ट साऊथ ईस्ट एशिया आणि आफ्रिका इथे एक्सपोर्ट सुरू केलं. नक्कीच मित्र, या गोष्टी अशाच असतात. आपण असं म्हणतो ना की डेस्कटॉपवर समोर बसायचं आणि गुगलचा असा एक दावा असतो की गुगलला तुम्ही काही सांगा ते तुम्हाला तुमच्यापर्यंत ते डाऊनलोड करून देतो. तुम्हाला जर शक्य असेल तर स्मेल ही गोष्ट टाका, तुम्हाला जर शक्य असेल तर फ्रेग्रन्स ही गोष्ट टाका, अत्तर ही गोष्ट टाका, त्याचं जमलं तर डाऊनलोड होतं का बघा. कारण आयुष्यात काही गोष्टी गुगलही डाऊनलोड करता येत नाही, त्या आपल्याला आपण अनुभवायच्या असतात. आयुष्य, अनुभव आणि उद्योजकता ही अशीच असते, ही दुसऱ्यांची कहाणी सांगता सांगता आपण ती गोष्ट अनुभवतो त्यावेळी खऱ्या अर्थानं श्रीमंत होतो. अनुभवाची श्रीमंती असते, जगण्याची श्रीमंती असते. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय केदार वझे यांच्यासोबत. ज्यावेळी केळकर उद्योग समूहाची ही एस एच केळकर उद्योग समूहाची ही सगळी यशस्वी गाथा पाहतो, भारतीय परदेशी बाजारपेठेंची ती गणित समजावून घेतो, या सगळ्या बाजारपेठेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पदवीधर आहात, यशस्वी व्यावसायिक आहात, ग्रुप सीईओ आहात आणि नवीन उद्योगाच्या किंवा नवनवीन त्या संकल्पनेच्या मागे धावणारे एक व्यक्तित्व आहात आणि ते यशस्वी करणारं ठाम असं नेतृत्व. नेमकं उद्योजक होण्यामागे काय गुण असावे लागतात, काय भावना असाव्या लागतात? सर्व कुठलाही उद्योग म्हटला की त्याच्यात एक रिस्क, एक कठीण परिस्थितीला तोंड द्यायची तयारी असायला लागते. कुठलाही प्रॉडक्ट, कुठलाही व्यवसाय म्हटलं की ते आपण नवीन मार्केटमध्ये जातो तेव्हा आपले जी काही हिस्ट्री असते, प्रत्येक हिस्ट्रीवर आपण पुढचं फ्युचर आणि आजचा काळ हा धरलेला असतो. पण प्रत्येक प्रॉडक्ट आणि प्रत्येक मार्केट ही नवीन इनिंग असते. म्हणजे पूर्वी तुम्ही कितीही चांगले प्रॉडक्ट, कितीही व्यवसाय चांगला केला असला, त्याच्या पुढे यशस्वी होण्यासाठी जी जिद्द लागते, जी हिंमत लागते, ती घेऊन तुम्ही पुढे गेलात तर त्या कॉन्फिडन्सनी तुम्ही व्यवसाय करू शकता. मला ती कस्तुरी मृगाची संकल्पना ठाऊक नाही, मला ती सुगंधाची गोष्ट ठाऊक नाही. फक्त एक उद्योजक म्हणून एस एच केळकर ग्रुपचं एक उदाहरण नक्की देईल की या ग्रुपनं कामगार केवळ पैशासाठी नाही राबवला, कामगार त्यांच्या जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी कुटुंबवत मानला. कारण त्या संपाच्या काळात किंवा अशा सगळ्या गोष्टी घडत असताना, बाहेर आर्थिक मंदी या शब्दाचा बाहू करत असतानाही या कुटुंबानं संपूर्ण हे विश्व, कामगार विश्व आहे माझ्या घरचं समजून त्या कुटुंबांना एक आधार दिला, जगण्याचा सुगंध त्यांच्या धमन्यामध्ये भरला आणि म्हणूनच आज हा कीर्ती सुगंध एस एच केळकरचा केवळ महाराष्ट्रात आणि मुंबईत न राहता अवघ्या देशभर पसरलाय. याच केळकरांची यशोगाथा आपण मांडतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय केदार वझे यांच्यासोबत. या सगळ्या पर्वाकडे जात असताना आपण आणखीन एका महत्वाच्या ब्रँडची घोषणा करतोय, तो म्हणजे तुम्ही आयपीओ सेक्टरमध्ये जाताय. एवढं मोठं आव्हान, एवढं मोठं क्षेत्र आणि सगळ्यात एवढी मोठी सुवर्ण संधी लोकांसाठी आपण काय सांगाल याबद्दल? हा कंपनीचे इतिहासामध्ये आम्ही दर 20-21 वर्षांनी आमच्या कंपनीचे वाढ करतो. पुढची फॅक्टरी बांधली, तसेच मागच्या 7-8 वर्षात पुढची फॅक्टरी आम्ही वाशिवली रायगड इथे बांधली आहे. वापीमध्ये मोठ्या प्रमाणे एक्सपान्शन केलं आहे. नेदरलँड्समध्ये आम्ही एक कंपनी विकत घेतली 5 वर्षापूर्वी. त्या सगळ्या करताना आज एका पातळीवर आल्यानंतर आम्हाला मिलीच्या दृष्टीने वाटलं की हे आपण सर्वांपुढे मांडू आणि या दृष्टीने आयपीओ प्रत्येकाला ह्या कंपनीत इन्व्हेस्ट करायची एक संधी मिळेल. हा सगळा व्यवसाय पाहत असताना, म्हणजे ज्या पद्धतीनं आज मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा कन्सेप्ट येत असताना, अशा प्रकारच्या व्यवसायात किंवा अशा प्रकारच्या उद्योजकात एक ग्राहक म्हणून किंवा उद्योजक म्हणून सर्वांनी येणं आजची काळाची गरज झाली. तुमचं एक या सगळ्याकडे एक नागरिक म्हणून, यशस्वी व्यावसायिक म्हणून काय मत आहे? प्रत्येकांनी आपापल्या जे शिक्षण आहे, जे ज्याचा अनुभव आहे, त्याच्यात जास्तीत जास्त पुढे यावं या दृष्टीने उद्योग करणं हे सगळ्यात चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. पण प्रत्येकाने आपली हिंमत, आपली फॅमिली, आपली बॅकग्राऊंड हे समजून करून उद्योग करावा. कारण उद्योग हा तेवढेच हिंमत लागते, तेवढेच कॉन्फिडन्स लागतो.
नक्कीच एक सुंदर वाक्य घेतलं. खरं तर या कार्यक्रमाचा शेवट करताना मी त्याच मुद्द्यावर येतो. गिरगावमधनं सुरू झालेला हा व्यवसाय दादरमधून त्याचा एक्सपांड झाला, त्यानंतर अशी काही संकटे आली तेव्हा अख्ख्या कुटुंब हे ठामपणे उभं राहिलं आणि त्या कुटुंबांच्या कामगारांच्या कुटुंबांना त्यांनी आधार दिला आपल्या फॅमिली समजून. एक उद्योजक असताना आपली फॅमिलीचं कॉन्ट्रीब्युशन हे तुमच्यासाठी किती महत्वाचं असतं, त्या माणसाची ग्रोथ पाहणं. प्रत्येक उद्योगात फॅमिली हा एकत्रच वाढते आणि उद्योग आणि फॅमिली हा एकत्रच, जसं उद्योगाची वाढ होते तशीच फॅमिलीची वाढ होते आणि त्यामुळे हे एक वेगळं आहे असं मी समजत नाही. नक्कीच मित्र हो, आज आपण ज्या व्यक्तित्वाशी बोललो, ज्या व्यक्तित्वासोबत भेटलो, त्यांच्या संपूर्ण एस एच केळकर उद्योग समूहातल्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. केवळ गिरगाव, केवळ मुंबई पुरता न राहता शिक्षण व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय असेल किंवा संपूर्ण आर्थिक क्षेत्र असेल, नवनवीन क्षेत्र पादाक्रांत करण्याकडे या नव्या पिढीचाही तेवढाच वसा आहे, तेवढाच पिढीचा वारसा आहे. खरं तर सुगंध आणि आपलं एक नातं आहे. सुगंध आज कोकणात संपूर्णपणे सुगंधित फुलांची खूप मोठी शेती केली जाते, पण ती शेती ही वाया जाते कारण या इंडस्ट्रीचं सेक्टर केवढं मोठं आहे हे आपण कधी जाणूनच घेतलं नाही. हे सेक्टर आज आपल्याला खुणावतंय. खरं तर तुम्ही उद्योजक व्हा किंवा जे उद्योजक आहेत त्यांना तुम्ही माल पुरवठा करणारे एक छानपैकी गुंतवणूकदार बना, मालदार बना किंवा शेतकरी बना. पण या सगळ्याची गोष्ट सांगताना कोकणातली एक गोष्ट सांगतो आणि हा एपिसोडकडे मी पूर्णत्वाकडे जातो. तुम्ही कोकणातल्या कुठल्याही घराकडे जा, त्या घरची जी म्हातारी असते ती जाताना तुमच्या हातात छानपैकी एक वळेसार ठेवते किंवा कुठून तरी काढलेली बकुळीची चार फुलं ठेवते. तिच्याकडे देण्यासारखं काही नसतं, ती फुलं हातात घेते आणि हात तुमचा घट्ट बांधून ठेवते आणि सांगते जा जिला जा किंवा जा मुला जा गावाला. जाताना जातो फुलं ती सुकलेली असतात, सुकलेल्या फुलांचा परिमळ हा तुमच्या खिशात राहतो आणि हाताला तो आठवणींचा आणि त्या मातीचा त्या नात्याचा सुगंध राहतो. या उद्योजकांची कहाणी अशीच असते, तुमच्या आयुष्यात हे विचारधन देऊन जातात, कीर्ती सुगंध देतात, आपण घ्यायचं असतं कारण त्यांचा सुगंध त्यांचं कर्तृत्व हे कालातीत असतं. एस एच केळकर उद्योग समूहासारखं केदारजी आज तुम्ही इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.